नमस्कार, मी दिलीप नारायणराव वाल्लेकर, अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस। येत्या 30 ऑगस्टला शिरूर हवेलीचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आमचे सर्वांचे नेते आदरणीय अशोकबापू पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस संपन्न होणार आहे। खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तो अतिशय साधेपणानं साजरा करावा अशा प्रकारचा आदेश आदरणीय बापूंनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु बापूंची जनमानसातली प्रतिमा पाहता आज प्रत्येक कार्यकर्ता काही ना काहीतरी सामाजिक उपक्रमातून तो साजरा करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतं आहे। आणि त्याचाच परिपाक म्हणून आम्ही 30 ऑगस्टला अनेक ठिकाणी वृक्षारोपण असेल, आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील किंवा पूरपरिस्थितीतल्या कुटुंबियांना काही मदतीचा हात द्यायचा असेल तर त्या पद्धतीचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर बापूंच्याबद्दल बोलायचं झालं तर 2009 साली शिरूर हवेलीचं एकत्रीकरण विधानसभेचं झालं आणि आम्हा अनेक असंख्य कार्यकर्त्यांचा बापूंशी संबंध आला। नवीन जरी परिचय असला तरी अगदी कमी कालावधीमध्ये सर्व कार्यकर्ते बापूंशी एकजूट झाले। खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की अतिशय विकासाचा झंझावात त्यानंतरच्या काळामध्ये बापूंनी शिरूर हवेलीच्या सर्व गावांमध्ये केलेला पाहिला तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे। हवेली तालुक्यातली 39 गावं शिरूर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर एक आशावाद लोकांमध्ये निर्माण झाला की आता खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास होईल। मग अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते असतील किंवा चांगल्या प्रकारचे इमारती असतील, सभामंडप असतील, पाण्याच्या योजना असतील, अशा अनेक असंख्य कामांना बापूंनी त्या ठिकाणी चालना दिली। खरं तर MSEBचे अनेक प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असायचे, त्याला एक वेगळ्या पद्धतीची चालना आदरणीय बापूंनी त्या ठिकाणी दिली। आज शेतकरी वर्गामध्ये समाधान आहे, कामगार वर्गामध्ये समाधान आहे, गावोगावी चांगल्या प्रकारचे रस्ते त्यानिमित्तानं झालेले तुम्ही आम्ही पाहतो। खरं तर या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदारजीदादा पवारसाहेब असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आपल्या भागाचे लाडके खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रदीपजी गारटकर असतील, या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं एक वेगळी विकासाची दिशा घेऊन काम करताना बापूंना तुम्ही आम्ही नेहमी पाहतो। आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये परप्रांतीयांना रेल्वे असेल, वेगवेगळ्या माध्यमातून पाठवून देणं असेल किंवा मदतीचा हात देणं असेल, यावर्षी तर बापूंनी शिरूरमध्ये 5 आणि हवेलीमध्ये 2 असे 7 कोरोना कोविड सेंटर त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सौभाग्यवती सुजाताबाई पवार आणि रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवलेली तुम्ही आम्ही पाहिली। जवळपास 2500 ते 3000 रुग्णांना त्या ठिकाणी पंचतारांकित सुविधाचा त्या ठिकाणी उपभोग घेता आला। खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की एकही दुःखद घटना ह्या 7ही कोविड सेंटरमध्ये घडू शकली नाही, इतका चांगला त्या ठिकाणी उपचार पद्धतीने अवलंब केलेला तुम्ही आम्ही पाहिला।